नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी कशा आहात मस्त ना मी पण छान आहे तास बघा संध्याकाळच्या जेवणासाठी मी तिन्ही डाळी मिक्स केलेली आहे तिखट डाळ बनवलेली आहे भात बनवला आहे चपात्या भाकरी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे आणि मिरच्या पण तळते मी ह्या मिरच्या एवढ्या सुंदर लागतात तिखट नसतात त्या घ्यायच्या आपल्याला तळण्यासाठी तिखट नसतात ह्या मिरच्या आपल्याला ज्या आतल्या बिया आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या चार फोडी करायच्या मस्त तळायच्या खूप सुंदर लागतात म्हणजे डाळ भाताबरोबर छान लागतात आणि अशा पण खाल्ल्या सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर त्या पण छान लागतात आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारे तळायच्या असतील ना तर त्या एक फक्त उभी चीर मारायची आपण जी बटाटवड्याला भाजी बनवतो ना ती भरायची त्याच्यामध्ये नंतर चण्याच्या पिठात बुडवायची नंतर तळायची ते पण व्हिडिओ तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेल तर हे बघा मी तळून घेते मिरच्या जराशा क्रिस्पी तळायच्या कारण कसं त्या आतमध्ये जाड असतात ना थोड्या कमी गॅसवर तळायच्या नाही तर आतल्या मिरच्या कच्च्या राहतात आणि वरचं बेसन हे भाजलं जातं तर कमी गॅसवर मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या तर नरम पण पडत नाही छान लागतात टेस्टी लागतात मुलांना पण आवडतील व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर मैत्रिणींना सबस्क्राईब करा